100 कोटीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन मध्ये आरोप फक्त गृहमंत्र्यावर झालेला आता सध्या तरी, पण येत्या काळात शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील अनेकांमध्ये काही हा वाटा जात होता का, याबद्दल देखील एक चर्चा होते पुढच्या काळात कशा पद्धतीने हे सगळं होत आहे? जी माहिती माझ्याकडे आहे त्या माहितीच्या आधारावर याच्यामध्ये अनेक नावं भविष्य काळात उघडकीस येणार आहेत. बरीच नावं त्याच्यामध्ये येतील, एकटे अनिल देशमुख असणार नाहीत, अनेक लोक त्याच्यामध्ये येतील, पण हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. माझ्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती खरी समजून मी बोललं हे योग्य नाहीये. इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या, पुराव्यासहित माहिती बाहेर येऊ द्या, त्यातनं अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतील.